नमस्कार अक्षताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण टिफिनसाठी झटपट आणि सोप्या पद्धतीने गवारीची भाजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत सकाळच्या धावपळीत वेळ न घालवता पाच ते दहा मिनिटात चटपटीत आणि झटकीपट अशी गवारीची भाजी टिफिनसाठी बनवून तयार होते चला तर रेसिपीला स्टार्ट करूयात तर सगळ्यात अगोदर गॅसवर मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलेले होते पॅन गरम झाले की त्यामध्ये एक चमचा तेल घातलेले आहे आणि तेल देखील गरम करून घेतलेले आहे आता या तेलामध्ये आपण मीडियम फ्लेमवर अर्धा किलो गवार जी मी निवडून घेतलेली आहे म्हणजेच हाताने मोडून घेतलेली आहे आणि दोन ते तीन वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे ही गवार आपण या तेलामध्ये मीडियम फ्लेमवर एक ते दोन मिनटासाठी परतून घेणार आहोत अशा पद्धतीने गवार परतल्यामुळे भाजीची चव दुपटीने तर वाढतेच पण याला जी लागलेली कूस असते ती देखील निघून जाते तुम्ही इथे पहा गवारीला हलकेसे डाग आलेले आहेत तर इथपर्यंतच आपल्याला ही गवार परतून घ्यायची आहे गवार आपली परतून झाल्यानंतर या गवारीला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपण त्याच पॅनमध्ये थोडेसेच तेल घेणार आहोत अगदी थोडे तेल वापरायचे आहे आणि त्यामध्ये पाव चमचा जिरे आणि मोहरी घालायची आहे जिरे मोहरी तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये आठ ते नऊ लसूण पाकळ्या बारीक चिरून या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत लसूण पाकळ्या आपल्याला छान अशा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचे आहेत लसूण हा छान खरपूस व्हायला हवा लसूण छान खरपूस झाला की भाजीची चव अजूनच छान लागते आता यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट पावडर आणि एक चमचा घरातला जो साठवणीतला मसाला असतो तो घालूयात आणि या मसाल्याला तेलामध्ये लो फ्लेमवर परतून घेऊयात नंतर आपण यामध्ये जी परतलेली गवार होती ती घालूयात आणि या मसाल्यांना व्यवस्थित गवारीमध्ये मिक्स करून घेऊयात मसाले छान मिक्स झाले गवारीमध्ये की यामध्ये आता आपण अर्धा चमचा किचन किंग मसाला घालूयात आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि परत एकदा व्यवस्थित असे किचन किंग मसाला आणि मीठ गवारीच्या भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात एक ते दोन मिनिटच परतायचे आहे नंतर यामध्ये आपण दीड चमचा शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत आणि हा शेंगदाण्याचा कूट गवारीच्या भाजीमध्ये सगळ्या बाजूने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजेच परत आपण याला एक ते दोन मिनिट परतून घेणार आहोत नंतर यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालणार आहोत पाणी यामुळे घालायचे की जास्त कुरडी कुरडी अशी चपातीसोबत भाजी लागायला नको म्हणून थोडीशी भाजी लपतपीत ही चपातीसोबत छान लागते पाणी घातल्यानंतर या भाजीला आपण पाच मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ देऊयात पाच मिनिटानंतर भाजीला छान वाफ दिलेली आहे आणि भाजी छान शिजलेली देखील आहे तुम्ही इथे पहा भाजीचा कलर किती छान दिसत आहे टेक्स्चर छान आलेले आहे आणि मस्त अशी चटपटीत आणि लपथपीत अशी भाजी तयार बनवून झालेली आहे तर अशी भाजी चपातीसोबत खूप छान लागते तर तुम्ही देखील याच पद्धतीने ही भाजी करून पहा सगळ्या शेवटी कोथिंबीरने गार्निश करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचा तुमचा अनुभव आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्याच बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील तर पुन्हा आपण लवकरच भेटू अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय